बैजिक राशीतील पदे उदाहरणे मुलांना आत्तापर्यंत आपण बैजिक राशी तिचे अवयव म्हणजे फॅक्टर्स पदांचे सहगुणक म्हणजे कोई फेशन्सबद्दल माहिती घेतली या आता आपण बैजिक राशीबाबतच्या काही उदाहरणांची उत्तरे शोधूया मोहनचे वय ए वर्षे आहे त्याच्या वडिलांचे वय हे त्याच्या वयाच्या तीन पटीपेक्षा पाच वर्षांनी अधिक आहे तर मोहनच्या वडिलांचे वय किती आहे आता आपण मोहनच्या वडिलांचे वय दर्शवण्यासाठी बैजिक राशी कशी तयार होईल ते पाहूया येथे मोहनचे वय ए वर्षे दिले आहे आता गणितात दिल्याप्रमाणे मोहनच्या वडिलांची आयु दर्शवण्यासाठी आपण ए ला तीन गुणूया आपल्याला उत्तर मिळेल तीन ए आणि मग आपण त्यामध्ये पाच अधिक करूया म्हणजेच उत्तर येते तीन ए अधिक पाच मिळालेल्या उत्तरातील बैजिक राशीचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की यामध्ये दोन पदे आहेत पहिले पद हे तीन आणि ए यांच्या गुणाकारातून बनलेले आहे आणि दुसरे पद हे पाच आहे आणि पहिल्या पदाचे तीन आणि ए हे अवयव आहेत आता आपण दुसरे उदाहरण पाहूया असे समजा की राधाकडे एक्स पिवळ्या रंगाची आणि वाय लाल गुलाबाची फुले आहेत तिचा भाऊ रमेश याच्याकडे राधाकडील फुलांच्या तुलनेत निम्मे पिवळे गुलाब आणि तीन पट लाल गुलाब फुले आहेत तर रमेशकडे एकूण किती फुले आहेत या तर आता आपण रमेशकडील एकूण फुले दर्शवण्यासाठीची बैजिक राशी शोधूया राधाकडे एक्स पिवळ्या रंगाची आणि वाय लाल रंगाची आता रमेशकडील पिवळ्या रंगाची गुलाब फुले शोधण्यासाठी एक्सला दोन ने भागावे लागेल आणि लाल गुलाबांच्या संख्येला वायला तीनने गुणावे लागेल त्याचप्रमाणे रमेशकडील एकूण गुलाब फुलांची संख्या शोधण्यासाठी आपणास दोन्ही रंगाच्या गुलाबांच्या फुलांच्या संख्येची बेरीज करावी लागेल त्यानुसार आपणास पुढील बैजिक राशी मिळते एक्स छेद दोन अधिक तीन वाय या बैजिक राशीमध्ये आपणास दोन पदे पाहायला मिळतात ज्यामध्ये पहिले पद हे एक्स छेदी दोन हे होय आणि दुसरे पद तीन वाय होय येथे बैजिक राशीतील पहिले पद एक्स छेदी दोन आहे जे एक्स आणि एक छेदी दोन या पदांच्या गुणाकाराने बनलेले आहे आणि दुसरे पद तीन वाय आहे व त्यातील अवयव तीन आणि वाय आहेत या उदाहरणांवरून आपण बैजिक राशीतील पदे कशी तयार करावीत आणि त्यांचे अवयव कसे शोधावेत हे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशीबाबतचे काही गैरसमज यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत काय काळजी घ्यावी याचा अभ्यास करणार आहोत 丹タンば。